राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक पटकावणाऱ्या शिल्पकारांच्या शिल्पांचं प्रदर्शन एकाच वेळी बघण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध झाली आहे. इमारतीच्या पार्किंगच्या जागेचा सुयोग्य उपयोग करून आजवर अशी 88 प्रदर्शनं भरवण्यात आली आहेत. गंगापूर रोडवरील इमारतीच्या पार्किंगच्या जागेत भरवण्यात आलेलं हे शिल्प प्रदर्शन राष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्कार पटकावणाऱ्या शिल्पकारांची शिल्प एकाच वेळी एकाच ठिकाणी पाहण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध झाली आहे. वेद कलेचा शोध कलावंतांचा हे ब्रीदवाक्य असणाऱ्या हार्मनी आर्ट गॅलरीच्या माध्यमातून भरवण्यात आलेलं हे 88 प्रदर्शन आजवरचे चित्रकार शिल्पकार प्रकाश जोतात नव्हते त्यांची कला हार्मनी आर्ट गॅलरीच्या रूपानं समाजासमोर येते. त्याचप्रमाणे नवोदित कलाकारांच्या सोबत संगीताच्या जवळपास 38 मैफिली आर्ट गॅलरीत भरवण्यात आल्या आहेत. हार्मनी आर्ट गॅलरीचं हे 86 एक्झिबिशन हे आपण नाशिकातले शिल्पकार राम तत्ते त्यांना आपण समर्पित केलेलं आहे आणि नाशिकात अशी खूप एक्झिबिशन केली आपण की जे काही प्रकाश जोतात नव्हती अशा मंडळीचं एक्झिबिशन केलेलं आहे. त्यानंतर के के वाघचं केलेलं आहे, एस एम आर केचं केलेलं आहे आणि असे अनेक मंडळी जे केलेले आहेत. धातू पीओपी फायबर या माध्यमातून शिल्प बनवण्यात आली आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण यांच्यासह शेतकरी, शेतमजूर, वृद्ध महिला, खेळाडू असे एक ना अनेक शिल्पांनी आर्ट गॅलरीची शोभा वाढवली आहे. शिल्पकलेचं प्रदर्शन लोकांना बघायला मिळत नाही ते आणि अकॅडमिक शिल्प बघायलाच मिळत नाही तर त्या दृष्टीने आम्ही नाशिकमधले जे तरुण शिल्पकार आहे तर सर्वांना एकत्र केलं. सगळ्यांकडे गेलो आम्ही हार्मनी आर्ट गॅलरीतर्फे त्यांना विनंती केली आणि त्यांचे सगळे शिल्प आम्ही घेऊन आलो आणि हे सगळे शिल्प राष्ट्रीय पारितोषिक विजेते शिल्प आहे. प्रत्येक शिल्पकाराला वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं प्राइजेस मिळालेलं आहे. 6 महिन्यांनी नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराची ओळख सांगणाऱ्या चित्रांचं प्रदर्शन येत्या काळात पंचवटी एक्सप्रेसमध्ये भरवून अधिकाधिक पर्यटकांना नाशिककडे आकर्षित करण्याचा आयोजकांचा मानस आहे. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.